नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मैपतने आश्रम पाडण्यासाठी बुलरोझर आणलेला असतो आणि आता आश्रमातील आता त्या भिंतीच्या विंटा खाली कोसळत असतात आणि तसतशी तस आता खाली बसून ते सगळे बघत सायली आणि कुसुमताई रडत असतात मैपतला विनवण्या करत असतात मैपत आता आश्रम कसा पडतो याची साक्षीसोबत मजा बघत असतो मोठ्याने ओरडत मैपत म्हणतो की अरे बघताय काय सुरुवात करा तर आता ते लोक आश्रम जोर जोराने पाडू लागतात तर सायली रडत असते साक्षी आता सायलीकडे बघत मैपतला खुनावते तर मैपत मान हलवतो आणि साक्षीला म्हणतो की वाईट वाटणारच ग रडतच कुसुमताई म्हणते की सायली सगळं संपलं ग आता आणि ज्याची भीती होती तसंच झालं तेव्हा आता साक्षी आणि मैपत हे कुसुम आणि सायलीकडे बघत असतात कुसुमताई सायलीला म्हणते की चल आता सायली इथून पुढे जे घडणार ते आता मला नाही बघवणार इकडे आता सायली म्हणते की मधुभाऊंना मी काय उत्तर देऊ तेव्हा आता महिपत म्हणतो की उत्तर द्यायचंच कशाला त्यांना उत्तर नका देऊ त्यांना पेढा द्या पेढा आणि लगेचच आता पेढा शोधण्यासाठी म्हैपत खिशात हात घालतो लगेचच मोठ्याने ओरडत पाठीमागे बघत महिपत म्हणतो की ए पेढे आणणारे इकडे एक माणूस आता मैपतला पेढ्याचा बॉक्स आणून देतो तो, तो पेढ्याचा बॉक्स सायलीसमोर धरत मैपत म्हणतो की त्यांना सांगता कशाला पेढे द्या हे पेढे आणि त्यांना सांगा आपल्या आश्रमाच्या शाळेच्या जागेवर आता फक्त दगडघोंडे शिल्लक आहेत तेव्हा आता महिपत म्हणतो की मॅडम पेढे घ्या ना तर रागाने सायली कुसुमताई उठून उभे राहतात साक्षी म्हणते की आणि जेव्हा माझं रिसॉर्ट होईल आणि त्या रिसॉर्टच्या उद्घाटनाला अर्जुनला घेऊन तू इशील ना सायली तेव्हा माझं अजून एक इन्व्हिटेशन असेल आणि ते म्हणजे चैतन्य, चैतन्य सुद्धा तू आगत करून रिसॉर्टच्या उद्घाटनासाठी घेऊन ये सायली असे आता साक्षी सायलीला बोलते मैपत म्हणतो की मधुकर पाटलांना सुद्धा बोलायला हवं उद्घाटनाला पण ते कसे येणार नाही का ते तर जेलामध्ये आहेत जाऊ दे ज्याचं त्याचं नशीब पण मॅडम तुम्ही पेढे घ्यावर का असे म्हणत म्हैपत हा सायलीसमोर पेढा धरतो मैपत म्हणतो की कसं आहे ना आता या आश्रमाच्या जागेवर आमचं रिसॉर्ट उभा होणार आहे हॉटेल उभा होणार आहे आमचं तेव्हा कसं आहे ना तुमचा आश्रम जमीन दोस्त झाला आहे म्हणतो की आहो मलाही पेढा आहे घ्या थोडा घ्या थोडा आणि रागाने म्हैपत त्या माणसावर ओरडत म्हणतो की ये तू काय थांबलाय पाठ जोर जोराने आश्रम आणि लगेच जोर लगे ते माणसं जोर जोराने त्या भिंतीवरती घाव घालू लागतात आणि लगेचच मैपतने आता सायली समोर पेड्याचा बॉक्स धरलेला असताना अर्जुन तिथे येतो आणि मैपतच्या हातावरील पेड्याच्या बॉक्सला जोराने आता हात मारतो आणि ते सगळे पेढे हवेत उधळलेले असतात आणि मैपत साक्षी आलेल्या अर्जुनकडे बघतात तर आता मैपतची कॉलर पकडून अर्जुन म्हणतो की मैपत शिक्रे आश्रमाची एक भिंत पाडली म्हणून आश्रम काय झालेला अर्जुन आता रागाने म्हैपतकडे बघत म्हणतो की मैपत शिक्रे तू एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आणि या आश्रमाच्या मध्ये मी उभा आहे तेव्हा आता कॉलर झटकत बाजूला करत म्हैपत म्हणतो की वकील साहेब तुम्ही जादा फडफड करू नका तुम्ही हरलात म्हणून फडफड करण्यात काही अर्थ राहिलेला नाहीये आता आणि लगेचच अर्जुनला ढकलून देत आता मैपत म्हणतो की माझी प्रॉपर्टी आहे इथून चालतं व्हायचं तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की तुझी प्रॉपर्टी अरे ही तुझी प्रॉपर्टी काय तुझ्या सात पिढ्यांना देखील मिळणार नाही ना अर्जुन म्हणतो की माझ्याकडे आश्रमाची आता कोर्टाची स्टे ऑर्डर आहे तेव्हा तू या आश्रमाला धक्का काय हात सुद्धा लावू शकत नाही तेवढ्यात साक्षी मोठे डोळे करत म्हणते की मिस्टर अर्जुन सुभेदार आता ही आमची जागा आहे आणि या जागेवरती आम्ही कोणतंही कन्स्ट्रक्शन उभं करू शकतो अशी कोर्टाची ऑर्डर आहे आणि लगेचच हात करत अर्जुन म्हणतो की चैतन्य आणि चैतन्य त्याच्याकडील ऑर्डरचा लिफाफा अर्जुनकडे देतो आणि तो हातात घेत मैपत कडे बघत अर्जुन म्हणतो की मायपत ही आज दिलेली आजच्या तारखेची कोर्टाची ऑर्डर आहे आणि आज कोर्टाने या आश्रमाच्या जागेवरती पुन्हा स्टे आणलाय ती ऐकताच आता मैपतला मोठा धक्का बसलेला असतो तर सायलीला खूप आनंद झालेला असतो अर्जुन म्हणतो की आता या जमिनीवर तू काहीही बांधू शकत नाही आणि आता हा आश्रम तू पाडूही शकत नाहीस आणि ताबडतोब तो स्टे ऑर्डरचा लिफा पाहता मैपत त्याच्या हातात घेतो आणि ती ऑर्डर वाचू लागतो तर इकडे अर्जुन सायलीकडे बघतो साइली आता खूब खुश झालेली असते सायजी अर्जुनकडे बघत म्हणते की अर्जुन सर मी स्वप्न तर नाही ना, ना बघत तर अर्जुन म्हणतो नाही आता तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील तिकडे आता ती कोर्टाची स्टे ऑर्डर वाचून महिपत आणि साक्षी एकमेकांकडे बघतात आणि आता लगेचच साक्षी म्हणते की हे खोटं आहे तेव्हा अर्जुन साक्षीकडे बघतो तेव्हा आता साक्षी म्हणते की जज साहेब अशी ऑर्डर काढू शकत नाही तेव्हा आता पुढे चैतन्य म्हणतो की अहो कोणते जज साहेब म्हणता तुम्ही म्हणजे ते पुरोहित साहेब की काय ज्याला तुम्ही लाच खाऊ घातली कार्डातली पैसे दिले ते चैतन्य असतच म्हणतो की त्यांनी ही ऑर्डर पास केलेली नाही एक्झॅक्टली फोन करून तुम्ही त्यांना विचारू शकताय काय झालंय ते तर मैपत साक्षी आता चैतन्यकडे बघतात अर्जुन म्हणतो की तुमच्या मोबाईल मध्ये त्यांचा नंबर असेलच ना लावा फोन तर लगेच मैपत त्याच्या खिशातून मोबाईल काढतो आणि आता त्या पुरोहित जजला मैपतने कॉल केलेला असतो आणि लगेचच आता अर्जुन मैपतला फोन स्पीकरवर टाकण्यासाठी बोलतो आणि आता लगेचच तिकडून जज फोन उचलत हॅलो करतो तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की नमस्कार जज साहेब तेव्हा चैतन्य आता मोठ्या आवाजात म्हणतो की काय अर्जुन अरे एका सामान्य माणसाला तू जज साहेब म्हणतोस तर मैपतला राग येऊन मैपत म्हणतो की काय थट्टा चालली ही जज साहेब तेव्हा आता मैपत म्हणतो की ही माणसे इथे येऊन फालतुकडी बडबड करतायत आणि ही करता नोटीस जी पाठवली ती खोटी आहे ना तेव्हा लगेच असतो पुरहित म्हणतो की हे सगळं खरं आहे म्हणपत तर म्हैपत साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो साक्षी म्हणते की म्हणजे तर आता तो पुरहित जज म्हणतो की मी आता जज नाही साधा वकील सुद्धा राहिलेलो नाही तर आता तो वकील म्हणतो की माझी सनद काढून घेतली गेली साक्षी घाबरतच म्हणते की पण का हे कसं झालं तर आता तो जज पुरोहित म्हणतो की त्या अर्जुन सुभेदाराने बार काउन्सलिंग बोलावलं आणि सगळं उघडं पाडलं आणि आता माझं भवितव्य अंधारात आहे ते ऐकताच रागा आता रागाने मैपत आता जजला म्हणतो की अरे तू कांदे बटाटे विक मला काय करायचं आहे त्याचं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण तू जी जमीन आमच्या नावावर केली होतीस ते तर खरं आहे ना इकडे आता जज महिपतला म्हणतो की हे सगळं खरं आहे आणि प्लीज मला परत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यामुळे माझ्यावर ही वेळ आली आणि जज फोन कट करतो महिपत म्हणतो की अरे पण तर जजने फोन कट केलेला असतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता तुम्ही दोघं स्वतःहून निघताय की तुम्हाला दोघांना धक्के मारून मी बाहेर काढू ते ऐकताच आता महिपत आणि साक्षीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता कुसुम म्हणते की थांबा त्या खाली पडलेल्या पेड्यांनी तुम्ही तुमचं तोंड गोड करा हे तुम्हाला आग्रहाचं निमंत्र आहे कारण आता या जागेवरती पुन्हा लहान मुलं खेळतील आणि बागडतील ते ऐकताच आता मैपत साक्षीला सगळ्यात मोठा धक्का बसून सगळ्यात मोठी ठेच लागलेली असते हा जोडतच कुसुमताई म्हणते की त्यांना तुम्ही आता भेटायला यायचं बरं का त्या लहान मुलांना ते इथे आल्यावर हे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आणि लगेचच अर्जुन ती स्टे ऑर्डर पुन्हा आश्रमाच्या दरवाज्यात येऊन आश्रमाच्या दरवाज्याला लावतो आणि आता आश्रमाचे पडणारे बांधकाम लगेचच थांबलेले असते आणि आता मैपतला खूप राग आलेला असतो तर सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि आता अर्जुन हा मोठ्या स्टाईलने आता आज सायली समोर येताच आता सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघत हसून आता अर्जुनला मिठी मारते त्यानंतर आता सगळे घरे येण्यासाठी निघालेले असतात तर इकडे आता सुभेदारांच्या घरी पूर्णा पूर्णाजी कल्पना प्रताप सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात तर तेवढ्यात दरवाजा वाचतो तर कल्पना दरवाजा उघडते तर आई असे म्हणत हसतस सायली आता कल्पनाला मिठी मारते आणि सुद्धा मिठी मारते तेव्हा आता लगेचच पूर्णाजी म्हणते की सायली एवढी आनंदात आहे नक्कीच काहीतरी आनंदाची बातमी आहे तेव्हा आता अस्मिता म्हणते की एक मिनट पण तुम्ही सगळे एकत्र कसे काय अस्मिता म्हणते की अर्जुन तू कोर्टात गेला होता आणि सायली तू तर आश्रमात गेली होतीस ना मग तुम्ही एकत्र कसे अर्जुन म्हणतो की अस्मिता मी कोर्टातच गेलो होतो पण तिथे गेल्यानंतर झालं असं तर सायली म्हणते की नाही मी सांगणार आणि सायली म्हणते की पूर्णाई तर आता सायली म्हणते की पूर्णाई आमचं घर पाडायला मैपतचे माणसं आले होते पण मोक्याच्या वेळी येऊन यांनी आमचं घर वाचवलं आणि योग्य वेळी त्यांनी महिपतच्या माणसाला थांबवलं पूर्णाईसुद्धा सुद्धा आता खूप खुश झालेली असते तेव्हा आता चैतन्य म्हणतो की वात्सल्य आश्रमाच्या जागी पुन्हा एकदा अर्जुनने स्टे आणलेला आहे तर सगळेजण खुश झालेले असतात प्रताप म्हणतो ही तर खूप आनंदाची बातमी आहे आणि लगेच प्रताप सायली आणि कुसुमताईला अभिनंदन करतो तेव्हा आता कुसुमताई म्हणते की खरं थँक यू तर तुमच्या लेखाला म्हणायला हवं अगदी वेळेसारखा डॅशिंग बनून तिथे आला आणि आता कुसुमताई म्हणते की काय डॅशिंग हिरो बनून आला होता त्या मैपतचा चेहरा तर अगदी बघण्यासारखा झाला होता तेव्हा आता कल्पना म्हणते की अर्जुन पण तू हे सगळं कसं जमवलंस तर आता सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की कसं तरी जमवलं मामा तेव्हा आता सायली म्हणते की आई हे सुद्धा मीच सांगते कारण हे कधी का स्वतःच्या तोंडाने स्वतःचं कौतुक नाही करणार तेव्हा आता सायली म्हणते की ज्या जजने आश्रम उठवण्याचा निर्णय घेतला होता ना त्या जजला मैपतने लाच दिली होती ती ऐकताच पूर्णाची कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि ते ऐकताच अश्विनला धक्का बसून अश्विन म्हणतो की एका जजने करप्शन केलं हे कसं शक्य आहे तर प्रता म्हणतो की अश्विन आज कोणाचाच विश्वास राहिलेला नाहीये आणि यांनी त्या जजचं आणि महिपतचं सगळं रेकॉर्डिंग केलं आणि ते बार काउन्सिंग समोर ठेवलं आणि मग तर सगळं चित्रच बदलून गेलं तेवढ्या टाळ्या वाजवत ते ऐकून अश्विन म्हणतो की वा क्या बात हे दादा तर अस्मिता म्हणते की अर्जुन एवढी मोठी रिस्क का घेतलीस तू कल्पना म्हणते की म्हणजे अर्जुन काल रात्री तू महिपतच्या घरी गेला होतास का तर अर्जुन म्हणतो हो आणि मला ते सिक्रेट ठेवायचं होतं मम्मा तेव्हा आता कल्पना म्हणते काहीच हरकत नाही अरे अर्जुन तू हे सगळं आश्रम वाचवण्यासाठी केलंस ना जी म्हणते अर्जुन तू कायद्याचा आधार घेऊन समाजासाठी हे जे काही करतोस त्यासाठी मला तुझा अभिमान आहे इकडे आता सायली म्हणते की खरंच माझ्यासाठी माझ्या घरासाठी तुम्ही इतकं करणार असं मला कधी वाटलंच नव्हतं आणि सायली अर्जुनचे आभार मानते तर कल्पना म्हणते की अगं सायली नवऱ्याचे कधी कुणी आभार मानतं का ते ऐकून आता प्रताप म्हणतो की शिका सायली जरा सासूबाईकडून शिका मी जरीच्यासाठी हिच्यासाठी पर्वत जरी उचलून आणला ना तरी ही म्हणन हे हे काय माझा तर हक्कच आहे आणि ते ऐकून आता सगळे जण हसू लागतात पुढे येत हात करत कल्पना म्हणते की आहो तो तर बायकोचा हक्क असतोच तर प्रताप म्हणतो घ्या आता आणि आता पुन्हा सगळे जण हसू लागतात कल्पना म्हणते की जेव्हा आश्रमावरचा स्टे उठवला होता तेव्हा सायली इतकाच अर्जुन सुद्धा अस्वस्थ झाला होता आणि सायली अस्वस्थ झालेली बघून बायकोसाठी अर्जुन एवढं करणारच ना असे कल्पना बोलते तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मला एक पुन्हा महत्वाची केस आली आणि त्या केसवर महत्वाचं काम करायचंय आणि पुन्हा आता अर्जुन चैतन्यला घेऊन वर निघून जातो तेवढ्यात आता विमल म्हणते की तुम्ही सगळेजण गप्पा मारा मी तुमच्यासाठी कॉपी करते तर सायली म्हणते की नाही यांच्यासाठी मला कॉपी करायची तर सगळेजण आता सायलीकडे बघू लागतात तर आता सायली भानावर येत म्हणते की म्हणजे येताना हे तीन तीन वेळा म्हटले की मला कॉपी हवी आहे तर पूर्णाजी म्हणते की आणि तीही त्याला तुझ्या हातूनच हवी असेल कारण ती दुसऱ्याच्या हातून त्यालाही चालायची नाही आणि तुलाही चालायची नाही ते ऐकून सगळेजण पुन्हा मोठमोठ्याने हसू लागतात तर आता सायली देखील मनातून खूप हसत असते इकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन बघितला का सायली आणि तू किती एकमेकांच्या प्रेमात आहे अर्जुन म्हणतो हळूबोल चैतन्य अरे घरच्यांना जर सत्य कळलं ना काय होईल तुला माहितीये ना आणि आता अर्जुन म्हणतो की चला आता महत्त्वाच्या केसचं डिस्कशन करायचं तर सायली ही अर्जुनच्या प्रेमात हरजू हरवून गेलेली असते सायलीचं काही लक्षच नसतं इकडे आता अर्जुन चैतन्याला सांगत असतो पण चैतन्याचे लक्ष सायलीकडे जाते आणि हळूच चैतन्य अर्जुनला खुनावतो तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो की मी सायली कुठंही लक्ष तुमचं तुम्हाला काही हवं आहे का की कॉफीचा कप घेऊन जाण्यासाठी तुम्ही थांबलात तर आता लगेचच सायली खुश होऊन म्हणते की खरं तर मला तुमचे आभार मानायचे कारण तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी एवढं काही केलं ना ते कोणीच केलं नसतं आणि देवळात गेल्यानंतर तुम्ही मला देवाई दिव्याईसमोर वचन दिलं होतं ना ते तुम्ही पूर्ण केलं तर अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो इकडे आता रागाने मैपत साक्षी घरी आलेले असतात तर नागराज आणि प्रियाही तिथे आलेली असतात तेव्हा आता लगेचच राग येऊन मैपत म्हणतो की तो अर्जुन सुभेदार जर मला समोर दिसला ना तर असा फाडून चिराव अस वाटतोय त्याला असे म्हणत जोराने मैपत पाण्याचा ग्लास खाली फोडून टाकतो तेवढ्यात राग येऊन आता प्रिया उभा राहते आणि म्हणते की मला वाटतंय की मी चुकीच्या टीम मध्ये आली प्रिया म्हणते की एक तर त्या जजला तुम्ही लाच दिली आणि तो निवृत्त झाला आणि हातातून आश्रम सुद्धा गेलाय प्रिया म्हणते की अवो धोनीकडून थोबाडीत कोण हो असे आता प्रियाने म्हैपतला सांगितलेलं असतं आणि एकाच वेळेस आता अर्जुनने म्हैपतच्या संघच दोन्हीही बाजूने थोबाडीत मारलेले असतं आणि म्हैपतचा चेहरा लाल केलेला असतो तेव्हा आता राग येऊन मैपत जोराने प्रियासमोर येऊन सनकन प्रियाच्या जोराने कानाखाली मारतो आणि प्रियाचा मैपतने लाल केलेला असतो तर आता भैपतचा तो रुद्रावतार बघून साक्षी आणि नागराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुनचा सगळा राग मैपतने प्रियावर काढलेला असतो आणि प्रियाची कुत्रीसारखी धुलाई करून आता सनकन प्रियाच्या कानाखाली मारलेली असते तर आता कशी वाटली अर्जुनची हुशारी इकडे संगच अर्जुनने म्हैपतच्या दोन कानाखाली आता मारून जाळ काढलेला असतो तर इकडे म्हैपतने अर्जुनवरचा राग प्रियावर तर कसे वाटले अर्जुनची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब